नमस्ते मुलांनो, आपण इयत्ता तिसरी मधील मागच्या पाठामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण ससोबाचे गाणे बघितले हो की नाही, सश्याचे गाणे बघितले. आता आपण दुसरा प्राणी बघायचा आहे. कोणता आहे माहिती का? हां, कोणता प्राणी सांगा पाहू? गाय. बरोबर. आता मग गायीचा धडा बघायचा आहे बरं का? बघा, ही पहा गाय. बघितली का गाय? गाय काय खाते? गवत खाते. गाय गवत खाते, आपल्याला दूध देते. सुमित उठ. सुमितला काय सांगितलं? उठ, गवत आण, गाईला दे. गवत आणून गाईला दे. गजू इकडे ये. बघा, भांडे घे, बाबांना दे. मग बाबांनी काय केलं? गाईचे काय करायचे? बाबा बघा काय करायला लागले, गाईचे दूध काढतायत. बाबांनी गाईचे दूध काढले, आईने मुलांना दूध दिले. मुलांनी दूध केले फस्त. फस्त म्हणजे सगळं संपून टाकलं दूध पिऊन मुलांनी. आरोग्य त्यांचे झाले मस्त. मग त्यांचं आरोग्य, त्यांची हेल्थ कशी झाली? छान झाली, स्ट्रॉंग झाले ते छोटा भीम सारखं. कळालं का धडा? ठीक आहे. म्हणजे काय? बघा, गाईचा धडा आहे. आता बघा, पहा ऐका म्हणा वाचा. गवत, गाय, भांडे. बरोबर. बघा आता माय माग माग म्हणायचा. खा खाते खातो, दे देते देतो, ये येते येतो. म्हणा, घे घेते घेतो, पी पीते पितो, आण आणते आणतो, उठ उठते उठतो, काढ काढते काढतो, पहा पाहते पाहतो. आता हे सगळ्यांनी वाचायचं, तुम्ही घरी वाचायचं. खा दे घे ये पी पहा आण आणि उठ. आता पुढे बघा, प्राण्यांची नावे दिलेली आहेत. उंट, ससा, हरीण, कासव, हत्ती आणि घोडा. आता तुम्ही कोणकोणती प्राणी माहिती आहे त्यांची नावे सर्वांनी लिहायची आहेत. हा, 10 प्राण्यांची नावे लिहायची आहेत. किती प्राण्यांची? 10. पुढे बघा, आता हे शब्द वाचायचे आणि सारख्या अक्षरांना गोल करायचे. हत्ती आणि हरीण सेम अक्षर कोणतं आहे? ह ह. मग ह आणि ह ला गोल करायचं, सर्कल करायचंय. गाल लाल, ल ल. कान छान, न न. गवत गजू, ग ग. गवत सुमित, त त. बरोबर. हुशार आहेत सर्वजण. बघा पुढे, वरील अक्षराने सुरुवात किंवा शेवट होणारे शब्द तुम्हाला माहीत असलेले लिहा. आता ह वरून सुरुवात होणारा किंवा शेवट होणारा शब्द कोणता आहे? हरिण आहे. आणि काय आहे सांगा बघू? हंबरणे. आणि ह वर्ण कुठला असेल हे तुम्ही लिहायचं आहे. बर, पुढे न. न वर्ण सुरू होणारा शब्द नयन, नमन, हे तुम्ही शब्द लिहायचे आहेत. तीन तीन शब्द लिहायचे आहेत. किती? तीन तीन. ग वर्ण गवत. बरोबर. पुढे ल वर्ण लसूण. बरोबर. आणि त वर्ण तलवार, तराजू, हे लिहायचं. आता पुढे बघा, पहा ऐका समजून घ्या आणि वाचा. तला एक काना ता, गला एक काना गा, नला एक काना ना, आणि हला एक काना हा, आणि लला एक काना ला. आता बघा, हे म्हणायचे एक शब्द. ल हा न, चहा, चला, वाचा, साल आणि लस, अननस. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलो का नाही, हे शब्द तयार जोडून शब्द तयार करायचे. बघा, त हा न जोडलं लिहिलं, स हा, तसं काय च हा होतं की नाही? हा, सात होतं ना? हा, लस, असे शब्द तयार करायचे. पुढं पहा गिरवा लिहा. हे गिरवाईचं ट्रेस करायचं आणि पुढं परत लिहायचं. त, तला काना ता,
न, न ला काना ला, न ला काना ना, ल, ल ला काना ला। समजलं का? ठीक आहे, सर्व वही मध्ये पण लिहायचं आहे आणि आपण आपले मराठीचे जेवढे धडे झालेले आहेत ना ते सर्व धडे वर्कबुक मध्ये पण पूर्ण करायचे आहेत। समजलं का? ठीक आहे, आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण पुढचा धडा बघूया। बाय बाय।